नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमृता पाताडे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील एका सुंदर घाट रस्त्यावरती, ते म्हणजे तामिनी घाट. तामिनी घाट हा महाराष्ट्रातील एक घाट रस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील मानगाव यांना जोडतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटांमध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट. पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर तामिनी घाटाला नक्की भेट द्यायलाच पाहिजे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याच तामिनी घाटातले हे वळणावळणाचे रस्ते, येथील असलेले असंख्य धबधबे, ढगांमध्ये हरवलेल्या टेकड्या, आजूबाजूला असलेले जलाशय, तसेच बरेच असे निसर्गाचे रूप आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसजसे आपण घाट चढत वरती जाऊ तसतसे आपण स्वप्नांच्या दुनियेत जात आहोत असा भास होतो. खरोखरच तामिनी घाटातली ही लॉंग ड्राईव्ह म्हणजे एक वेगळी जर्नीच आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेले हे सुंदर असे मोठाली झाडे, वळणावळणाची रस्ते आणि थंडगार वारा, खरंच या घाटामध्ये एकदा तरी लॉंग ड्राईव्हला यायलाच पाहिजे. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या या तामिनी घाटामध्ये आपल्याला दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या, वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती देखील बघायला मिळतात. या भागात दुर्मिळ वस्ती देखील आहेत, तसेच खूप सारे धबधबे देखील या तामिनी घाटामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तामिनी घाटाचे सौंदर्य जेवढे पाहावे तेवढे कमीच. यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात या तामिनी घाटामध्ये येऊन या निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्यावा लागेल. घाटाच्या सुरुवातीस एक सुंदर लहान धबधबा पाहायला मिळाला. हिरव्यागार डोंगर नाळेतून अवखळपणे वाहणारे असे अनेक धबधबे आपल्याला या प्रवासात पाहायला मिळतात. तामिनी घाट हा मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्याहून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तामिनी घाट म्हणजे निसर्ग सौंदर्याचा जणू साक्षात्कार. येथील वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. लांबच लांब पसरलेले हिरवे हिरवे गालीचे, ओथुंबून खाली आलेले ढग, खळखळणारे धबधबे, हे सर्व पाहून डोळ्यांचे पाने फिटते. बहरलेला निसर्ग आणि हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या घाटाचे वर्णन कसे करावे हे समजतच नाही. सर्वत्र हिरवागार पसरलेला गवताचा गलीचा, डोंगर माथ्याला टेकलेले ढग आणि वळण्याच्या रस्त्याने उतरलेल्या गाड्या, नागमुळी वळणे आणि बाजूलाच असलेले मुळशी धरण, हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. चिंब पावसात भिजायचं असेल तर तामिनी घाटात यावं आणि या स्वर्गाचा आनंद अनुभवावा. तामिनी घाट हा त्याच्या वळण वाटेतून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. पावसाळ्यामध्ये खूप धमाल मजामस्ती करायची असेल तर तुम्ही या तामिनी घाटाला एक दिवस तरी नक्की भेट द्या. घाटातल्या वळणावळणावर नयनरम्य विहंगमय दृश्य बघायला मिळते. तामिनी घाटामध्ये बरेच स्पॉट आहेत, बरेच प्रेक्षणीय ठिकाण आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. तर आता मी चालली आहे अशाच एका ठिकाणाला भेट द्यायला, ते म्हणजे कुंडलिका व्हॅली. तर हा नजारा तुम्ही बघू शकता, मोठाले डोंगर आणि या डोंगर माथ्यावरून वाहणारे धबधबे आणि ढगांनी पूर्ण आच्छादलेले हे डोंगर. तर असा हा खूप सुंदर स्पॉट तामिनी घाटातला, तो म्हणजे कुंडलिका व्हॅली. जर तुम्ही तामिनी घाटामध्ये येत असाल तर या कुंडलिका व्हॅलीला नक्की भेट द्या. आणि अजूनही बरेच स्पॉट तुम्ही तामिनी घाटामध्ये फिरू शकता, बरेच धबधबे आहेत ते सुद्धा अनुभवू शकता. तर असा हा माझा आजचा तामिनी घाटाचा प्रवास. तर तुम्हालाही माझी जर्नी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा एकदा तरी मान्सूनमध्ये या तामिनी घाटाला नक्की व्हिजिट करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.